स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे पावभाजी आजची पावभाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल तर पावभाजी बनवण्यासाठी मी इथे एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत एक गाजर चिरून घेतलेला आहे दोन बटाटे आणि दोन मोठ्या आकाराचे टमाटे चिरून घेतलेले आहेत फ्लावर धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आणि एक वाटी ताजे फ्रेश फटाणे घेतलेले आहेत पावभाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे घालो या कुकरमध्ये एक बटरचा तुकडा बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा इथे बटर छान मेल्ट झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांद्यासोबत टमाटेसुद्धा परतून घ्यायचे आहेत तर इथे दोन बारीक चिरलेले टमाटे मी कुकरमध्ये परतून घेत आहे आणि आता यामध्ये घालायचे आहे अद्रक लसूण पेस्ट तर अद्रक लसूण पेस्ट करताना त्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे पावभाजीची चव खूप छान चटकदार होते आणि आता यासोबत घालूया थोडंसं मीठ मिठामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होणार आहे आणि बघा टमाटो सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण यामध्ये घालूया बाकीच्या भाज्या तर आता यामध्ये घालायच्या आहे हिरवे वाटाणे शिमला मिरची गाजर बटाटे फ्लॉवर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर या सर्व भाज्या मी धुम स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या त्यामुळे मी डायरेक्ट घातलेल्या आहेत आणि आता सर्व भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत इथे बघा भाज्या छान परतून झालेल्या आहेत आणि आता यामध्ये घालायच्या आहे आपल्याला भाज्या शिजण्यासाठी पाणी मी इथे दोन कप पाणी घालणार आहे तुमच्याकडे जास्त भाज्या असतील तर जास्त पाणी घालू शकता आणि आता कुकर बंद करून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून भाज्या चांगल्या शिजतील आणि इथे बघा चारच शिट्ट्यामध्ये भाज्या खूप छान शिजलेल्या आहेत अगदी भाज्याच्या सुद्धा मॅश करता आल्या आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कारण की पावभाजीसाठी तडका तयार करायचा आहे तर त्यासाठी मी एक वडी बटर घातलेला आहे कढईमध्ये आणि आता यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि एक चमचा साजूक तूप घालायचं आहे अशा पद्धतीचा तडका तयार केल्यामुळे पावभाजीला एक वेगळी चव येते आता यामध्ये घालायचे आहे एक चमचा जिरं जिरं छान कडकडल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि आता यामध्ये घालायचे आहे दोन चमचा पावभाजी मसाला मसाले छान तळून घ्यायचे आहेत आणि आता शिजवलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत तर अशा पद्धतीने पावभाजीसाठी मी थोडासा वेगळा तडका तयार केलेला आहे भाज्या शिजवताना त्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली नव्हती कारण की तेल तूप आणि बटर यामध्ये लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला मी अशा पद्धतीने तळून घेते आणि अशाच पद्धतीने पावभाजीला तडका देते यामुळे भाजीला खूप छान चव येते मसाले घातल्यानंतर पावभाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा अशा पद्धतीने पावभाजीचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि आता यामध्ये मी घालते आहे दोन चमचे टोमॅटो केचप टोमॅटो केचप घातल्यामुळे पुन्हा पावभाजीचा रंग थोडंसं बदललेला आहे आणि आता यामध्ये मीठ घालायचे आहे आता यामध्ये मी थोडंसंच मीठ घालणार आहे कारण की टोमॅटो फ्राय करताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं होतं आणि हे लक्षात ठेवून मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आणि बघा भाजी खूप छान झालेली आहे ही भाजी आता अशीच दोन ते तीन मिनिट मंद आजच्या शिजवून घ्यायची आहे त्यानंतर झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे पावभाजी तयार झालेली आहे आणि आता त्यासोबत खाण्यासाठी आपण पाव थोडेसे गरम करून घेऊया तर पाव गरम करण्यासाठी मी इथे नॉनस्टिक तवा गॅसवरती ठेवलेला आहे आणि आता त्यावरती घालायचे आहे बटर बटर मेल्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे व थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाव अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने कट करून भाजून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने थोडंसं पावभाजी मसाला आणि कोथंबीर घातल्यामुळे पावाला पण खूप छान चव येते आणि छान पाव कुरकुरीत भाजतात आणि याच पद्धतीने सर्व पाव बटर लावून भाजून घ्यायचे आहेत पाव भाजून झालेले आहेत आणि आता पावभाजी आणि पाव, पाव सर्व करूया तर त्या अगोदर मी इथे पावभाजीमध्ये घातलेला आहे एक बटरचा तुकडा आणि तोपर्यंत बटर मेल्ट होत आहे आणि आता पावभाजी सर्व करूया तर बघा पावभाजीला खूप छान रंग आलेला आहे आणि खूप छान घमघमीत सुगंध पूर्ण रूममध्ये दरवळतो आहे आणि अशा पद्धतीने पावभाजी तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद